Hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. Last time आपण how to find relation between different physical quantities study करत होतो, म्हणजे तुम्हाला फक्त कोण कोणावर डिपेंडंट आहे एवढीच इन्फॉर्मेशन दिली गेलेली होती आणि त्यांच्यामधला फॉर्म्युला काढायला सांगितलेला होता, बरोबर. याचे एक दोन एक्झाम्पल आपण बघितलेले होते, आणखी काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन इज लाईक दिस, सो इट इज फ्रॉम डी सी पांडे बुक. क्वेश्चन इज लाईक दिस, द फ्रिक्वेन्सी ऑफ ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग डिपेंड्स अपॉन, हे बघा काय सांगितलंय, फ्रिक्वेन्सी ऑफ ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग, फ्रिक्वेन्सी इज सपोज डिनोटेड बाय एफ, डिपेंड्स ऑन कशा कशावर डिपेंड आहे, तर टेन्शन एफ कॅपिटल एफ, लेंथ ऑफ द स्ट्रिंग दॅट इज एल, अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्यू, मास पर युनिट लेंथ दॅट इज म्यू. डिराइव द फॉर्म्युला फॉर द फ्रिक्वेन्सी, डिराइव फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द क्वेश्चन. हा फॉर्म्युला तुम्ही देखील, हा हे डेरिवेशन जे आहे ते तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघू शकताय. ओके, बघा आपण हा सॉल्व करूया. आता फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे, तीन गोष्टीवर डिपेंड आहे असं या क्वेश्चन मध्ये दिलंय, टेन्शन लेंथ आणि मास पर युनिट लेंथ. ओके, तर फर्स्ट स्टेप आपल्याला माहित आहे काय लिहायची, एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट सी इंटू फोर्स रेस टू ए लिहायचं, दॅट इज टेन्शन रेस टू ए, कारण फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन फर्स्ट टेन्शन, सो टेन्शन रेस टू ए, बरोबर. त्याच्यानंतर लेंथ रेस टू बी, अँड मास पर युनिट लेंथला काय आहे, म्यू आय रेस टू सी. ओके, ठीक आहे. मग आता हे सगळे नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यांचे डायमेन्शन प्लेस करायचे आहेत, डायमेन्शन प्लेस करावे लागतील. एलएचएस ला डायमेन्शन काय येणार बघा, फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन माहिती आहे ना, एम झिरो एल झिरो टी मायनस वन, असं फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन आहे. सी हा एक कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन नसतं, नंबर आहे. सी हा एक नंबर आहे, कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा कॉन्स्टंट आणि नंबर आहे, आणि नंबर असल्यामुळे नंबरला डायमेन्शन नसतं. त्याच्यानंतर एफ म्हणजे काय आहे, फोर्स आहे किंवा टेन्शन आहे. टेन्शनचं किंवा फोर्सचं डायमेन्शन काय असतं, एम वन एल वन टी मायनस टू रेस टू ए. एल म्हणजे लेंथ, एम झिरो एल वन टी झिरो रेस टू बी, आणि म्यू म्हणजे काय आहे, इथं परत लिहितो, इंटू म्यू म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे, फक्त ते मास नाहीये, मास डिवायडेड बाय लेंथ आहे, मास पर युनिट लेंथ म्हणजे मास एम वन येणार आणि पर युनिट लेंथ एल मायनस वन येणार आणि टी झिरो रेस टू सी. ही स्टेप लक्षात आली का बघ, त्याच्यासाठी काही विशिष्ट डायमेन्शन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आणि पर्टिक्युलरली आपल्या डेरिवेशन मध्ये जे डायमेन्शन येतात ना ते पाठ करा एखाद्या वेळी जर माहिती नसतील तर. आता काय करायचं आहे सांगा, डायमेन्शनला सर्टन पॉवर आहे ना, इथं पॉवर रेस टू पॉवरचा अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे ए न आतल्या सगळ्या पॉवरला मल्टिप्लाय करायचं ना, एम रेस टू ए एल रेस टू ए टी रेस टू मायनस टू ए, आफ्टर दॅट एम रेस टू झिरो एल रेस टू बी अँड टी रेस टू झिरो, आफ्टर दॅट एम रेस टू सी टी रेस टू मायनस सी अँड सॉरी एम रेस टू सी एल रेस टू मायनस सी अँड टी रेस टू झिरो. ओके, वन्स अगेन एलएचएस विल बी एम झिरो एल झिरो टी मायनस वन, एलएचएस ॲज इट इज. आणि आरएचएस ला काय करायचं, आता पॉवरचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तीन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट आपल्याला करायचा आहे. आता एम रेस टू ए एम रेस टू झिरो अँड एम रेस टू सी म्हणजे किती होणार आहे, एम रेस टू ए प्लस सी. अनेक ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट करायचा असेल तर पॉवरचं काय करावं लागतं, ऍडिशन करावं लागतं, माहिती आहे ना,
एम रेस टू ए आहे इथं, एम रेस टू झिरो आहे इथं आणि एम रेस टू सी आहे इथं. सो एम रेस टू ए प्लस सी, त्याच्यानंतर एल रेस टू ए बी आणि मायनस सी आहे, बरोबर ना? ए प्लस बी मायनस सी, ए प्लस बी मायनस सी. जरा व्यवस्थित चेक करा सगळं बरोबर आहे का, कारण इथं काही वेळेला मिस्टेक प्लस मायनस मध्ये मिस्टेक होण्याची शक्यता असते. टी रेस टू काय आहे? मायनस टू ए, बरोबर. टी रेस टू सुरुवातीला किती आहे? मायनस टू ए. इथं टी रेस टू झिरो आहे आणि इथं टी रेस टू झिरोच आहे, म्हणजे फायनली टी रेस टू काय येणार आहे? मायनस टू येणार. एनी डाऊट अप टू दिस? आता बघा, एलएचएस ला एकच डायमेन्शन आहे, आरएचएस ला एकच डायमेन्शन आहे. एलएचएस ला एम एल टी च्या काहीतरी पॉवर आहेत, आरएचएस ला देखील एम एल टी च्या काहीतरी पॉवर आहे. मध्ये इक्वल साईन आहे, म्हणजे एम ची जी एलएचएस ला पॉवर असेल तीच आरएचएस ला असली पाहिजे, एल ची जी एलएचएस ला आहे तीच आरएचएस ला आली पाहिजे, अँड सो ऑन. अँड देअर फोर इथं काय होणार बघा, एम रेस टू ए प्लस सी आहे आणि इथे एम रेस टू झिरो आहे, म्हणजे ए प्लस सी शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे? झिरो असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं एल रेस टू किती आहे? ए प्लस बी मायनस सी आहे आणि इथं एल रेस टू किती आहे? झिरो आहे, म्हणजे इज इक्वल टू झिरो आलं पाहिजे. आणि इथं बघा, टी रेस टू मायनस टू ए आहे आणि टी रेस टू मायनस वन आहे. सो मायनस टू ए म्हणजे काय असलं पाहिजे? मायनस वन असलं पाहिजे. ठीक आहे. आता मायनस टू ए इज इक्वल टू मायनस वन, याच्यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळते. ए इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, ए ची व्हॅल्यू येणार वन बाय टू, टू पलीकडे जाऊन डिवाइड होणार. ए इज इक्वल टू वन बाय टू. आता ए ची व्हॅल्यू वन बाय टू आली, आता ए प्लस सी बरोबर झिरो आहे ना, ओके. म्हणजे सी इज इक्वल टू काय येणार बघा, सी इज इक्वल टू मायनस ए येणार, ओके. ए पलीकडे नेलं तर सी इज इक्वल टू मायनस ए, अँड देअर फोर सी इज इक्वल टू मायनस ए ची व्हॅल्यू आली वन बाय टू. सो सी ची व्हॅल्यू आली मायनस वन बाय टू. ठीक आहे. आता ए आणि बी च्या व्हॅल्यू, ए आणि सी च्या व्हॅल्यू मिळाल्या तर बी ची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर. सो आता बघा, ए ची व्हॅल्यू किती? वन बाय टू प्लस बी, बी ची व्हॅल्यू माहिती नाही ती काढायची आहे, आणि मायनस, ओके, सी ची व्हॅल्यू किती आहे? मायनस हाफ आहे. सगळ्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत, ए च्या ठिकाणी वन बाय टू ठेवलं, बी माहिती नाहीये, मायनस, सी च्या ठिकाणी मायनस हाफ ठेवलं, इज इक्वल टू झिरो ना अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. अँड देअर फोर काय होणार आहे? वन बाय टू प्लस बी आणि मायनस मायनस वन बाय टू म्हणजे प्लस वन बाय टू इज इक्वल टू झिरो. अँड देअर फोर काय होणार बघा, वन बाय टू प्लस वन बाय टू म्हणजे वन होणार, पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे. सो बी इज इक्वल टू मायनस वन. या पद्धतीनं ए बी अँड सी च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. सो देअर फोर आपला फायनल फॉर्म्युला येणार आहे, फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू एफ रेस टू ए लिहिलं होतं ना, सो एफ रेस टू हाफ, त्याच्यानंतर एल रेस टू बी लिहिलं होतं, एल रेस टू, एल रेस टू किती आहे? मायनस वन आहे, एल रेस टू बी, बी ची व्हॅल्यू मायनस वन आली. आणि एफ एल आणि काय होतं तिसरं? म्यू होतं, म्यू, म्यू रेस टू सी, सी म्हणजे मायनस हाफ. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला या पद्धतीने येणार आहे. हे आणखी असं लिहायचं झालं तर असं लिहू शकतो, एफ रेस टू हाफ म्हणजे काय असतं रे, याचा मिनिंग काय होतो? एफ रेस टू हाफ म्हणजे याचा मिनिंग काय होतो? एफ रेस टू हाफ माहित आहे ना, रेस टू पॉवर हाफ म्हणजे त्याला कसं लिहायचं वेगळ्या पद्धतीने समजा लिहायचं म्हटलं तर काय लिहावं लागणार? पॉवर हाफ म्हणजे काय असतं? रूट असतं, स्क्वेअर रूट, बरोबर, स्क्वेअर रूट ऑफ हाफ. एलची पॉवर इथं मायनस आहे, मायनस पॉवर म्हणजे ते काय करावं लागतं? डिनॉमिनेटरला न्यावं लागतं, मायनसची प्लस करायला. म्यू मायनस हाफ आहे, म्यू रेस टू हाफ, म्यू रेस टू मायनस हाफ म्हणजे वन अपॉन म्यू रेस टू हाफ असं होणार ना. म्हणजे हे कन्वर्जन काय कंपल्सरी करायला पाहिजे असं काय नाही, इथंपर्यंत आन्सर लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये. परंतु काही वेळेला हे कन्वर्जन देखील म्हणजे या पद्धतीनं कन्वर्जन करावं लागतं, माहिती पाहिजे तुम्हाला म्हणून हे सांगायला लागले. सो सी कॉन्स्टंट ऍज इट इज, रूट एफ ऍज इट इज, वन बाय एल ऍज इट इज, अँड वन बाय म्यू रेस टू हाफ म्हणजे रूट म्यू,
म्हणजे मी असं लिहू शकतो सी बाय एल, सी डिवायडेड बाय एल आणि स्क्वेअर रूटच्या टर्म एकत्र टाकतो रूट एफ बाय रूट म्यू. सो दिस कॅन बी द फायनल फॉर्म्युला. सी इज अ नंबर, तर या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन येणार आहे. लक्षात आलं का बघा, फायनल फॉर्म्युला येणार आहे फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू सी बाय एल रूट एफ बाय म्यू. कारण रूट एफ रूट म्यू एकाच रूट मध्ये टाकलेले आहे. एनी डाऊट इन दिस केस? ओके, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय दिलंय, टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इन ब्रॅकेट कॅपिटल टी. टाइम पिरियड कशा कशावर डिपेंड आहे बघा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कॅपिटल टी डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. Acceleration due to gravity g. Okay. Then derive formula for time period. Derive formula for time period. हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ एल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर हा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करता येईल बघा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम टी डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. डिराइव फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. तर इथं पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार बघा, टी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू लेंथ रेस टू काय लिहायचं, ए लिहायचं. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रेस टू काय लिहायचं, बी लिहायचं. बरोबर आहे ना, पहिली स्टेप फर्स्ट स्टेप ही महत्वाची आहे खूप. सब कॉन्स्टंट लिहायचं. कॉन्स्टंट हा म्हणजे हा एक नंबर असणार आहे जस्ट. लेंथ रेस टू ए, जी रेस टू बी आणि ए आणि बीचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता टाइम पिरियडचं डायमेन्शन एम झिरो एल झिरो टी वन येणार. हा जो सी जो आहे तो नंबर आहे, नंबरला डायमेन्शन नसतं, त्याच्यामुळे ते डायमेन्शन लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर एल म्हणजे लेंथ आहे, एम झिरो एल वन टी झिरो रेस टू ए इंटू. आता हे जी म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन आहे ना, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन एम झिरो एल वन टी मायनस टू रेस टू बी. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, पॉवरनं आतल्या पॉवरला मल्टिप्लाय करायचं. सो एम रेस टू किती येणार आहे, झिरो, एल रेस टू ए, टी रेस टू झिरो इंटू एम रेस टू झिरो, एल रेस टू बी अँड टी रेस टू मायनस टू बी. पॉवरनं आतल्या पॉवरला मल्टिप्लाय केलं, कारण पॉवर रेस टू पॉवर म्हणजे दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन असतं. आता दोन स्क्वेअर ब्रॅकेटचा एक स्क्वेअर ब्रॅकेट करायचा असेल तर काय करायचं, पॉवरचं ऍडिशन करायचं म्हणून सांगितलं. एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो म्हणजे एम रेस टू झिरो येणार आहे. एल रेस टू एल रेस टू बी म्हणजे एल रेस टू ए प्लस बी अँड टी रेस टू झिरो मायनस टू बी म्हणजे मायनस टू बी येणार. आता एल एच एस आर एच एस जास्त कम्पेअर करायच्या. एम झिरो एल झिरो टी वन आहे ना, मग कम्पेअरिंग लेफ्ट हँड साइड विथ राईट हँड साइड, कारण इक्वल साईन आहे म्हणल्यावर दोन्हीकडे सेमच असलं पाहिजे. कम्पेअरिंग लेफ्ट हँड साइड विथ राईट हँड साइड. इथे एम रेस टू झिरो, इथे एम रेस टू झिरो आहे म्हणजे झिरो इज इक्वल टू झिरो, ते काय लिहायची गरज नाही. इथे एल रेस टू झिरो, इथे एल रेस टू ए प्लस बी आहे,
म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू काय येणार, झिरो येणार आहे. ठीक आहे. आणि इथं टी रेस टू वन आहे, टी रेस टू मायनस टू बी आहे. सो मायनस टू बी इज इक्वल टू वन येणार आहे, अँड देअर फोर बी इज इक्वल टू किती येतं बघा, मायनस टू पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. ओके, सो मायनस वन बाय टू होणार हे. बीची व्हॅल्यू किती झाली, मायनस वन बाय टू. आता बीची व्हॅल्यू मायनस वन बाय टू झाली तर ए ची व्हॅल्यू काढता येईल ना, ए इज इक्वल टू मायनस बी होणार. ए इज इक्वल टू मायनस बी, अँड देअर फोर ए इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस हाफ म्हणजे वन बाय टू येणार. तर या पद्धतीनं ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत. ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत. आता ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर फायनल फॉर्म्युला काय येणार, टी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट सी, एल रेस टू ए, एल रेस टू ए म्हणजे हाफ, अँड जी रेस टू बी, बी ची व्हॅल्यू आली मायनस हाफ. पुन्हा एकदा पॉवर मायनस असेल तर त्या सगळ्या टर्म डिनॉमिनेटरला न्यायचं, हे लक्षात ठेवा. सो ए रेस टू हाफ ॲज इट इज, अँड जी रेस टू हाफ, मायनसचं मी प्लस पॉवर केली. मायनस पॉवर आली तर काय करायची, ती टर्म डिनॉमिनेटरला न्यायची आणि पॉवर मायनसची प्लस करायची. मग सी रेस टू, पुन्हा एकदा पॉवर हाफ म्हणजे काय असतं, ए रेस टू नव्हे, बाय मिस्टेक इथं ए रेस टू लिहिलं, एल रेस टू लिहायला पाहिजे. एल रेस टू हाफ, जी रेस टू मायनस हाफ, एल रेस टू हाफ, जी रेस टू हाफ झालं. आता पॉवर मायनस म्हणजे काय असतं, रूट मध्ये असतं ना, रूट एल आणि रूट जी असं आपण लिहू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा काय येणार बघा, आता दोन स्क्वेअर रूट आहेत, एकाच स्क्वेअर रूट मध्ये लिहितो एल बाय जी. सो दिस इज द फॉर्म्युला, टी इज इक्वल टू सी स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. आता सी ची व्हॅल्यू जी आहे ती टू पाय असते, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. हे सी ची व्हॅल्यू माहिती असेल तर लिहायची, अदरवाइज लिहायची नाही. सो टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम येणार आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. लक्षात आलं का बघा, हा. आता नेक्स्ट पार्ट आपण काय करूया, डीसी पांडे मधला एक चेक पॉइंट सॉल्व करूया. तो लास्ट टाइम मी तुम्हाला एक्झाम साठी देखील दिला होता, चेक पॉइंट 1.1. हा, आता नेक्स्ट पार्ट बघा, दॅट इज चेक पॉइंट 1.1. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इन एस आय सिस्टम युनिट ऑफ टेम्परेचर इज. तर एस आय सिस्टम मध्ये युनिट ऑफ टेम्परेचर असा क्वेश्चन विचारलेला आहे, तर आन्सर काय येणार आहे, केल्विन. बरोबर आहे ना, याला ऑप्शन द्यायची गरजच नाही, विदाउट ऑप्शन हे सांगता आलं पाहिजे. एस आय सिस्टम मध्ये टेम्परेचरचं युनिट काय आहे. सेकंड, डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन असं विचारलंय. ओके, सो डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन, डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितलंय. ओके, पाठ होत नसेल तर सरफेस टेन्शनचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून डायमेन्शन तुम्ही काढू शकताय. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आठवतो का बघा, फोर्स पर युनिट लेंथ आहे, लक्षात घ्या. सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे, इट इज फोर्स डिवायडेड बाय लेंथ आहे. फोर्स काय असतं, एम वन एल वन टी मायनस टू असतं ना. फोर्स काय असतं, एम वन एल वन टी मायनस टू, आणि डिवायडेड बाय लेंथ केल्यामुळे हे एल वन जे आहे ते काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार. या पद्धतीने हे लक्षात ठेवा, म्हणजे इथं एल रेस टू झिरो येणार आहे. डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. थर्ड, डायमेन्शन ऑफ इम्पल्स आर इक्वल टू दॅट ऑफ. इम्पल्सचं डायमेन्शन कुणाला सेम असतं म्हणून सांगितलंय, हे देखील मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय की इम्पल्स आणि एक महत्वाची फिजिकल क्वांटिटी आहे लिनियर मोमेंटम, या दोघांचं डायमेन्शन काय असतं, नेहमी सेम असतं, लिनियर मोमेंटम. ओके, नेक्स्ट,
Which of the following is not equal to VAT? Question काय बघा, which of following not equal to VAT? क्वेश्चन कसा आहे बघा, विच ऑफ फॉलोइंग इज नॉट इक्वल टू वॅट. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे जूल पर सेकंड, फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे एम्पियर इनटू व्होल्ट. थर्ड ऑप्शन आहे एम्पियर स्क्वेअर इनटू ओहम. अँड फोर्थ ऑप्शन इथं आहे, दॅट इज एम्पियर डिवायडेड बाय व्होल्ट. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल, याच्यातलं कुठलं युनिट वॅटला इक्विव्हॅलंट नाही असं म्हटलंय. आता बघा, एका फिजिकल क्वांटिटीला एकच डायमेन्शन असतं, दुसरं डायमेन्शन असतं. आता वॅट हे कुणाचं युनिट आहे? वॅट इज अ युनिट ऑफ पॉवर आहे. बघा, वॅट इज युनिट ऑफ पॉवर आहे, आणि पॉवरचं डायमेन्शन तुम्हाला पाठ पाहिजे. ते काय असतं? एम वन, एल टू, टी मायनस थ्री हे पॉवरचं ओके डायमेन्शन आहे. मग आता ए बी सी डी हे फोर ऑप्शन दिलेले आहे, त्यात सगळ्यांचं डायमेन्शन काढून बघायचं. जास्त जास्त डायमेन्शन एम वन, एल टू, टी मायनस थ्री येणार, त्या सगळ्या काय असणार आहेत? पॉवर असणार आहे. आणि जास्त डायमेन्शन एम वन, एल टू, टी मायनस थ्री येणार नाही, ते पॉवर नसणार आहे. एवढं साधं सिम्पल लॉजिक जे आहे ते तुम्हाला वापरायचं आहे, बरोबर. कारण एखाद्या फिजिकल क्वांटिटीला युनिट डिफरंट असू शकतात. मी काय सांगतो लक्षात येते ना, एखाद्या फिजिकल क्वांटिटीला युनिट्स डिफरंट असू शकतात, परंतु डायमेन्शन मात्र एकच असणार, तेच असणार आहे, लक्षात घ्या. आता वॅट हे पॉवरचं युनिट आहे, पॉवरचं युनिट आहे, तसे पॉवरचे दुसरे पण काही युनिट्स आहेत. मग पॉवरचे याच्यातले कुठले कुठले युनिट करेक्ट आहेत हे कसं काढणार? तर काय करावं लागेल, सगळ्यांचं डायमेन्शन काढून बघावं लागेल. ज्या ज्या युनिटचं डायमेन्शन जे पॉवरचं येणार आहे ते काय असणार आहे? पॉवरचं युनिट असणार आहे. आता पहिलं बघा, फर्स्ट जूल पर सेकंड आहे ना. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की जूल हे वर्कचं युनिट आहे, एम वन, एल टू, टी मायनस टू वर्क. आणि सेकंड म्हणजे टाइम्स आहे, टी वन. म्हणजे फायनली डायमेन्शन येणार एम वन, एल टू, टी मायनस थ्री येणार. म्हणजे थोडक्यात जूल पर सेकंड म्हणजे वॅटच आहे, ठीक आहे. सेकंड एम्पियर इंटू व्होल्ट, एम्पियर इंटू व्होल्ट असं दिलंय. बघा, आता एम्पियर म्हणजे करंट. एम्पियर कशामध्ये? एम्पियरचं, एम्पियर हे कुणाचं युनिट आहे? करंटचं युनिट आहे. आणि करंटचं डायमेन्शन बघा, एम झिरो, एल झिरो, टी झिरो, ए वन असं आहे. इंटू व्होल्ट म्हणजे ते डायमेन्शन मी पाठ करायला सांगितलंय, व्होल्ट म्हणजे पीडी. व्होल्ट कशामध्ये? पोटेन्शियल. व्होल्ट, व्होल्ट हे कशाचं युनिट आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स. तर एम वन, एल टू, टी मायनस थ्री, ए मायनस वन, माहिती आहे ना, हे पाठ करायला सांगितलंय. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्सचं डायमेन्शन तुम्हाला पाठच असलं पाहिजे. एम वन, एल टू, टी मायनस थ्री, ए मायनस वन. आणि हे कंबाईन केल्यावर आता काय होणार बघा, झिरो वन वनच येणार, झिरो टू टू येणार आहे, झिरो मायनस थ्री मायनस थ्री येणार आहे, आणि प्लस वन मायनस वन म्हणजे ए रेस टू झिरो येत आहे. ते काय लिहायची गरज नाही. म्हणजे एम्पियर इंटू व्होल्टचं डायमेन्शन बघा, एम वन, एल टू, टी मायनस थ्री झालं, परत एम वन, एल टू, टी मायनस थ्री. म्हणजे हे देखील काय आहे? पॉवरचंच युनिट आहे. म्हणजे जूल पर सेकंड हे पॉवरचं युनिट आहे, एम्पियर इंटू व्होल्ट हे देखील पॉवरचं युनिट आहे. म्हणजे लक्षात येते का बघा काय करायला लागलोय आपण? डिफरंट युनिट जर दिले तर ते सगळे युनिट एकाच फिजिकल क्वांटिटीचे आहेत का नाही हे चेक कसं करायचं? सगळ्या युनिटचे डायमेन्शन काढून बघायचे. सगळ्या युनिटचे डायमेन्शन सेम आले तर काय होणार? ते एकाच एकाच फिजिकल क्वांटिटीचे युनिट आहेत असा त्याचा मिनिंग होणार. जूल पर सेकंडचं डायमेन्शन काढलं, एम वन, एल टू, टी मायनस थ्री आलं. एम्पियर इंटू व्होल्टचं डायमेन्शन काढलं, एम वन, एल टू, टी मायनस थ्री आलं. आता बघूया, एम्पियर स्क्वेअर इंटू ओहम, इंटू ओहम. एम्पियर स्क्वेअर म्हणजे एम झिरो, एल झिरो, टी झिरो, ए टू होणार ना. ए टू फक्त मी लिहितो इथं, एम झिरो, एल झिरो, टी झिरो, ए टू होणार, कारण स्क्वेअर आहे ना, ठीक आहे. आणि ओहम म्हणजे रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं डायमेन्शन असतं एम वन, एल टू, टी मायनस थ्री, ए मायनस टू.
रेझिस्टन्स डायमेन्शन पाठ करायची काही गरज नाही, कारण रेझिस्टन्स डायमेन्शन आर इज इक्वल टू फी बाय आय, ओहम्स लॉ तुम्हाला माहिती असतो, ओहम्स लॉ वरून तुम्ही काढू शकता, कारण फीचं डायमेन्शन माहिती असतं तुम्हाला, आयचं डायमेन्शन माहिती असतं. आता परत हे कंबाईन करून बघितलं तर एम वन एल टू टी मायनस थ्री आणि ए टू आणि ए मायनस टू म्हणजे कॅन्सल आउट होणार, परत डायमेन्शन तेच आलं, एम वन एल टू टी मायनस थ्री, म्हणजे सी हे देखील काय आहे, पॉवरचंच युनिट आहे, एम्पियर स्क्वेअर पर ओ एम्पियर स्क्वेअर इन टू ओहम, आणि एम्पियर डिवायडेड बाय होल्ट काय ते बघूया लास्ट, एम्पियर डिवायडेड बाय होल्ट, एम्पियर पर होल्ट ना, एम्पियरच एम झिरो एल झिरो टी वन एम झिरो एल झिरो टी झिरो ए वन आहे ना बरोबर, आणि पोटेन्शियलच एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन आहे, माहिती आहे ना पोटेन्शियलचं डायमेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे बघा, ते पाठच पाहिजे, एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन, एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन, फायनली किती येणार इथं, एम रेस टू मायनस वन येणार, एल रेस टू मायनस टू येणार, टी रेस टू थ्री येणार, आणि ए रेस टू वन मायनस मायनस वन, ए रेस टू टू येणार, आणि हे डायमेन्शन जे आहे ना ते मात्र काय येत नाही, पॉवर प्रमाणे येत नाही, त्याच्यामुळं हे डी जे आहे डी इज नॉट द युनिट ऑफ पॉवर असा आन्सर येणार. ओके म्हणजे ही एक बेसिक गोष्ट लक्षात आली का बघा तुम्हाला, नंबर ऑफ युनिट दिले तर एकाच फिजिकल क्वांटिटीचे सगळे युनिट आहेत का, कसं चेक करायचं, सगळे युनिटचे डायमेन्शन काढून बघायचे, डायमेन्शन सेम आले तर ते सगळे सगळे एकाच फिजिकल क्वांटिटीचे युनिट येणार आहेत, अदरवाइज नाही. Okay, next question. Which of following does not possess same dimension? Next, question number 5. Which of following doesn't possess same dimension? याच्यातलं कुठल्या पेअरचं डायमेन्शन म्हणजे कुणाकुणाचं डायमेन्शन सेम नाहीये, विच ऑफ द फॉलोइंग डझंट पजेस सेम डायमेन्शन ऍज दॅट ऑफ प्रेशर असलेलं आहे, ऍज दॅट ऑफ प्रेशर, प्रेशर प्रमाणे कुणाचं डायमेन्शन याच्यामध्ये नाहीये. फर्स्ट आहे स्ट्रेस, आता स्ट्रेस म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय एरिया असतं बरोबर, आणि प्रेशर म्हणजे देखील फोर्स डिवायडेड बाय एरिया, दोघांचा फॉर्म्युला सेम त्याच्यामुळे डायमेन्शन दोघांचं सेमच येणार आहे. त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, आता बल्क मॉड्युलस म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटी आहे जी इलॅस्टिसिटी या टॉपिकमध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल, आणि बल्क मॉड्युलस म्हणजे असतं स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन असतं, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आता स्ट्रेस प्रेशर प्रमाणेच डायमेन्शन आहे आणि स्ट्रेन डायमेन्शन लेस आहे, डायमेन्शनच नसतं स्ट्रेनला, मी डायमेन्शन लेस क्वांटिटी लिहून दिलेत बघा, त्याच्यामुळे स्ट्रेसला डायमेन्शन असणार परंतु स्ट्रेनला डायमेन्शन नसणार, म्हणजे फायनली बल्क मॉड्युलसचं स्ट्रेस प्रमाणे म्हणजे प्रेशर प्रमाणेच डायमेन्शन येणार आहे. सी थ्रस्ट, थ्रस्ट काय असतं म्हणून सांगितलं रे, थ्रस्ट मी सांगितलं बघा, थ्रस्ट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे, म्हणजे याला फोर्सचं डायमेन्शन येणार आहे, त्याच्यामुळे आन्सर सी येणार आहे, लक्षात घ्या, प्रेशर आणि थ्रस्ट डायमेन्शन सेम येणार नाही. आणि त्याच्यानंतर आहे एनर्जी डेन्सिटी, क्वेश्चन बघितल्या बघितल्याच लक्षात येतंय, लक्षात घ्या, कारण प्रेशर फोर्स डिवायडेड बाय एरिया आणि थ्रस्ट म्हणजे फक्त एक फोर्स आहे, त्याच्यामुळे बाकीच्या तीन क्वांटिटी माहिती असायचा काय संबंधच येत नाही. हे इथं क्लिअरली कळतंय आपल्याला की प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरियाचा डायमेन्शन आहे आणि थ्रस्ट म्हणजे फक्त फोर्स आहे, म्हणजे थ्रस्टला फक्त फोर्स डायमेन्शन येणार, त्याच्यामुळे प्रेशर आणि थ्रस्टच डायमेन्शन सेम येणार नाही. एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन देखील तेच येणार आहे, कारण एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं, एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. नंबर सिक्स,
व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? सिक्स तर खूपच सोपा आहे, जी चं डायमेन्शन विचारलंय. तर हे मी पाठ करायला सांगितलंय कारण हे इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन आहे एम मायनस वन एल थ्री अँड टी मायनस टू. हे पाठच करायला पाहिजे. सेवन, इफ सी अँड आर डिनोट्स द कॅपॅसिटर अँड रजिस्टर देन डायमेन्शन ऑफ सी आर. इफ सी अँड आर आर इफ सी अँड आर डिनोट्स denotes capacitor and resistor. C and R denotes capacitor and resistor. Okay. Then dimension of CR. डायमेन्शन ऑफ सी आर काय असेल असं क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन अनेक स्टुडंटला डिफिकल्ट गेला असणार, तर अजून तुम्ही फिजिक्सच्या इनिशियल स्टेजला आहे. सी म्हणजे एक्झॅक्टली काय, आर म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याचा फॉर्म्युला काय, हे तुम्हाला माहिती नाहीये. ओके, आता ज्यावेळी तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत फिजिक्स स्टडी करताय त्यावेळी सी म्हणजे कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटरचा फॉर्म्युला एक माहिती होतो ऑटोमॅटिकली तुम्हाला. सी इज इक्वल टू क्यू बाय फी असतं आणि आर म्हणजे फी बाय आय असतं. सी म्हणजे काय असतं, क्यू बाय फी आणि आर म्हणजे असतं फी बाय आय. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर सी आर इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू बाय फी इंटू फी बाय आय म्हणजे क्यू बाय आय फक्त येणार. क्यू म्हणजे चार्ज असतं, चार्ज म्हणजे आय इंटू टी असतं आणि आय आय इंटू टी डिवायडेड बाय आय, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथं आय आय देखील कॅन्सल होतं आणि शेवटी टी फक्त शिल्लक राहतं. टी म्हणजे आहे टाइम. टाइम म्हणजे सी आर चं जे डायमेन्शन येणार ना ते कुणाचं डायमेन्शन येणार आहे, टाइमचं डायमेन्शन येणार आहे, दॅट इज टी वन असं त्याचा आन्सर आहे. ओके, नंबर एट, विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सेम डायमेन्शन. विच ऑफ फॉलोइंग हॅव सेम डायमेन्शन, सेम डायमेन्शनच्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत असा क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये टॉर्क आणि फोर्स, फर्स्ट ऑप्शन आहे टॉर्क अँड फोर्स. या दोघांचं डायमेन्शन सेम आहे का, तर नाहीये, कारण टॉर्कचा आहे एम वन एल टू टी मायनस टू आणि फोर्सचा आहे एम वन एल वन टी मायनस टू. दोन्ही डायमेन्शन सेम येत नाहीत. ओके, सेकंड, पोटेन्शियल एनर्जी अँड फोर्स. पोटेन्शियल एनर्जी and force. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एम वन एल टू टी मायनस टू येणार, इट इज अ टाइप ऑफ एनर्जी ना. आणि फोर्स पुन्हा एकदा काय येणार आहे, एम वन एल वन टी मायनस टू येणार, हे देखील सेम येत नाही. त्याच्यानंतर टॉर्क अँड पोटेन्शियल एनर्जी, टॉर्क अँड पोटेन्शियल एनर्जी या दोघांचं डायमेन्शन सेमच येतं, कारण टॉर्कचं एम वन एल टू टी मायनस टू आहे आणि पोटेन्शियल एनर्जी देखील एम वन एल टू टी मायनस टू आहे, म्हणजे हे आन्सर करेक्ट येणार आहे, सेम डायमेन्शन. आणि लास्ट आहे प्लँक्स कॉन्स्टंट अँड लिनियर मोमेंटम. प्लँक्स कॉन्स्टंट अँड लिनियर मोमेंटम, प्लँक्स कॉन्स्टंट अँड लिनियर मोमेंटम. तर प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन आहे एम वन एल टू, ओके, प्लँक्स कॉन्स्टंट. लिनियर मोमेंटमचं काय आहे, तर एम वन एल वन टी मायनस वन असं लिनियर मोमेंटमचं आहे आणि प्लँक कॉन्स्टंट आहे एम वन एल टू टी मायनस वन, एम वन एल टू टी मायनस वन. म्हणजे थोडक्यात इथं एलची पॉवर थोडी डिफरंट आहे, त्याच्यामुळे दोघांचं डायमेन्शन सेम होत नाही. एम वन एल टू टी मायनस वन, एम वन एल वन टी मायनस वन. दिस इज क्वेश्चन नंबर एट.
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायमेन्शनल कॉन्स्टंट. क्वेश्चन काय बघा, विच ऑफ फॉलोइंग इज ए डायमेन्शनल डायमेन्शनल कॉन्स्टंट. म्हणजे डायमेन्शन असणारा कॉन्स्टंट याच्यामध्ये कुठला आहे? तर फर्स्ट आहे पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो, तर पॉइझन्स रेशो याला हा कॉन्स्टंट आहे परंतु डायमेन्शन लेस आहे. ओके, सो फर्स्ट ऑप्शन होऊ शकत नाही. सेकंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा देखील एक कॉन्स्टंट असतो परंतु याला पण डायमेन्शन नाहीये. थर्ड, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी हा देखील काय आहे, कॉन्स्टंट आहे परंतु याला पण डायमेन्शन नाहीये. आणि लास्ट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याला कॅपिटल जी, याला मात्र डायमेन्शन आहे. सो आन्सर येणार आहे डी इज द आन्सर. म्हणजे हे सगळे कॉन्स्टंट आहेत परंतु पहिल्या तीन ऑप्शनला डायमेन्शन नाहीये आणि चौथ्याला फक्त डायमेन्शन आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हटलं की त्याला डायमेन्शन असू पण शकतं नसू पण शकतं. नंबर 10, फोर्स एफ ऑन ए स्फिअर ऑफ रेडियस ए मूव्हिंग इन अ मीडियम विथ वेलॉसिटी फी इज गिव्हन बाय द डायमेन्शन ऑफ इटा इज. तर इथे एक फॉर्म्युला दिलाय, एफ इज इक्वल टू 6π इटा ए आणि फी असा एक फॉर्म्युला दिलाय. आणि याच्यामध्ये सांगितलं एफ म्हणजे फोर्स आहे, ए म्हणजे रेडियस आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, आणि फी म्हणजे काय हे वेलॉसिटी आहे. एफ म्हणजे फोर्स, ए म्हणजे रेडियस, फी म्हणजे वेलॉसिटी. ओके, आणि 6π हा एक काय आहे, जस्ट नंबर आहे. तर याच्यावरून इटाचं डायमेन्शन काय असेल, इटा ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, याचं डायमेन्शन काय असेल असं विचारलंय. तर इथं सगळे डायमेन्शन ठेवून बघूया. फोर्स काय येणार आहे, m1 l1 t-2. ओके, हे फोर्स झालं LHS ला. किंवा बेस्ट वे काय करूया, इटाचा फॉर्म्युला लिहूया आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन ठेवूया. इटाचा फॉर्म्युला काय येणार बघा, इटा इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय 6π ए फी असं डायमेन्शन येणार. एफ डिवायडेड बाय 6π ए फी, एफ म्हणजे m1 l1 t-2. 6π हा नंबर आहे, त्याला डायमेन्शन नसतं. ए म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे, त्याला l1 येणार. आणि फी म्हणजे काय आहे, l1 t-1 आहे, m0 l1 t-1, माहित आहे ना. त्याच्यामुळे टोटल डायमेन्शन आता याचं येणार m⁻¹, l⁻² काय होणार बघा, l⁻² न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला l⁻² आहे. त्याच्यामुळे फायनली काय होणार आहे, l⁻²-1. कारण l⁻², डिवायडेड बाय l⁻², म्हणजे 1 - 2 म्हणजे किती होणार, l⁻²-1. आणि t⁻² किती होणार बघा, t⁻²-2, t⁻²-1 म्हणजे काय येणार आहे, t⁻²-1 इथं राहणार. सो m1 l-1 t-1 असं याचं डायमेन्शन येणार आहे, m1 l-1 t-1. सो याचं आन्सर येतं डी, लास्ट ऑप्शन. नंबर 11, डेन्सिटी ऑफ लिक्विड इन सीजीएस सिस्टीम. डेन्सिटीची व्हॅल्यू दिली आहे सीजीएस सिस्टीम मध्ये 0.625 ओके ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द मॅग्निट्यूड इन एस आय सिस्टीम. तर एस आय सिस्टीम मध्ये व्हॅल्यू काढायला सांगितले. आता एका सिस्टीम मध्ये व्हॅल्यू असेल आणि दुसऱ्या सिस्टीम मध्ये व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला काय सांगितलंय मी, n1 u1 इज इक्वल टू काय करा, n2 u2 हा फॉर्म्युला वापरा. एका युनिटची व्हॅल्यू दिली आहे आणि दुसऱ्या युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. n1 म्हणजे 0.625 माहिती असणारी व्हॅल्यू,
युनिट का आहे ग्रॅम डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब. एन टू व्हॅल्यू काढायची आहे. एस आय सिस्टम मध्ये युनिट काय असणार, ग्रॅम ऐवजी किलोग्रॅम आणि सेंटीमीटर क्यूब ऐवजी मीटर क्यूब. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली ग्रॅम सेंटीमीटर मध्ये दिली आहे म्हणजे सीजीएस सिस्टम मध्ये दिली आहे. आणि एस आय सिस्टम मध्ये व्हॅल्यू काढायला सांगितली म्हणजे किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये काढायला सांगितली. हे लक्षात येत आहे का बघा. मग आता एन टू इज इक्वल टू सगळं जर एल एच एसला नेलं तर एन टू इज इक्वल टू 0.625 हे ऍज इट इज येणार. ग्रॅम डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब ऍज इट इज येणार. आणि मीटर क्यूब डिवायडेड बाय काय होणार आहे, किलोग्रॅम होणार आहे. ओके, ग्रॅम डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब इंटू मीटर क्यूब डिवायडेड बाय किलोग्रॅम. झिरो पॉईंट सिक्स टू फाईव्ह इंटू, आता बघा ग्रॅम ऍज इट इज ठेवतो. सेंटीमीटर क्यूबचं काय लिहिणार, 10^-2 मीटर याचा क्यूब. कारण सेंटीमीटर म्हणजे सेंटी हे प्रेफिक्स आहे, 10^-2 असतं ना, 10^-2 मीटर क्यूब. इथं मीटर क्यूब डिवायडेड बाय किलोग्रॅम म्हणजे 10^3 ग्रॅम, 10^3 ग्रॅम. सो एन टू ची व्हॅल्यू आहे जी येणार बघा. आता ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, मीटर क्यूबला मीटर क्यूब कॅन्सल. 0.625 इंटू काय होणार बघा, न्यूमरेटरला काहीच राहत नाही, ग्रॅम आणि मीटर क्यूब कॅन्सल. खालचं पण ग्रॅम आणि मीटर क्यूब कॅन्सल म्हणजे डिनॉमिनेटरला किती राहणार बघा, इथलं एक 10^-2 राहणार, सॉरी 10^-2 चा क्यूब, क्यूब आहे ना तो, 10^-2 चा क्यूब म्हणजे किती होणार, 10^-6. कारण पॉवर रेस टू पॉवर म्हणजे त्या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. -2 × 3 म्हणजे -6 इंटू 10^3. एन टू इज इक्वल टू काय होणार बघा मग, 0.625 इंटू 10^3 किती होणार, 3 होणार. कारण 10^-6 10^3 म्हणजे इथे किती येणार आहे, 10^-3 येणार. आणि 10^-3 न्यूमरेटरला जाणार. ओके, आणि या पद्धतीने ही व्हॅल्यू येणार आहे. आता 10^3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येणार, हे 625 आन्सर येणार. सो केजी पर मीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू येते 625. ओके, 625. नंबर 12, जूल इंटू सेकंड इज अ युनिट ऑफ, जूल इंटू सेकंड इज युनिट ऑफ. आणि ऑप्शन्स आहेत एनर्जी, सेकंड मोमेंटम, ओके थर्ड अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम अँड फोर्थ पॉवर. आता हे कसं डिसाइड करायचं, जूल इंटू सेकंड हे कुणाचं युनिट आहे. पुन्हा एकदा हे डायमेन्शन तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही इझिली डिसाइड करू शकता. आता जूल इंटू सेकंड, आता याचं डायमेन्शन काढूया. जूल इंटू सेकंड, जूल म्हणजे काय आहे, वर्क्स आहे ना, एम वन एल टू टी मायनस टू इंटू याला सेकंड म्हणजे टी वन होणार. म्हणजे फायनली किती होणार आहे, हे एम वन एल टू टी मायनस वन येणार. एम वन एल टू टी मायनस वन बरोबर, जूल सेकंडचं डायमेन्शन येणार एम वन एल टू टी मायनस वन. एनर्जीचं तुम्हाला माहित आहे एम वन एल टू टी मायनस टू आहे. मोमेंटमचं एम वन एल वन टी मायनस वन आहे. ओके, अँग्युलर मोमेंटम एम वन एल टू टी मायनस वन आहे. आणि पॉवर आहे एम वन एल टू टी मायनस थ्री. आता हे मॅच कुणाला होत आहे बघा, एम वन एल टू टी मायनस वन एम वन एल टू टी मायनस वन ला मॅच होत आहे. म्हणजे जूल सेकंड हे अँग्युलर मोमेंटमचं युनिट असलं पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा पार्ट कशाचा येतोय, काही
ठराविक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन तुम्हाला पार्टच करावे लागतील. ठीक आहे, इथं काही जे क्वेश्चन आलेले आहेत त्या क्वेश्चन मधले डायमेन्शन आणि मी सांगितलेले डायमेन्शन हे सगळे पाठ करावे व्यवस्थित, त्याला दुसरा पर्याय नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे युनिट दिलेला असेल आणि खाली नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी दिलेल्या असतील तर ते युनिट कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं आहे कसं शोधायचं, ते युनिटचं डायमेन्शन लिहायचं आणि सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहायचं. ओके, दोन जिथं डायमेन्शन मॅच होणार तिथं काय येणार आहे, ते आन्सर येणार आहे. नंबर 13, M1 L2 T minus 3 A minus 1 is a dimensional formula for M1 L2 T minus 3 A minus 1. हे पार्टच करायला सांगितलंय, माहिती आहे ना मी, इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलंय डायमेन्शन. M1 L2 T minus 3 A minus 1 हे डायमेन्शन कुणाचं आहे, तर ऑप्शन आहेत कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स. तर हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स डायमेन्शन आहे. सो याचा आन्सर येणार आहे डी. ओके, पोटेन्शियल डिफरन्स डी विल बी द आन्सर. ओके, बाकीचा पार्ट जो आहे तो काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.